माहिती। वन्यजीव विभाग अलर्ट, तर दोन्ही कॅम्प्सवर तगाडा बंदोबस्त। मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या अंबापर्व अभयारण्यातील दोन कॅम्पला उद्ध्वस्त करण्याची धमकी मिळाल्याने वन्यजीव विभाग अलर्ट झाले आहे। सोनाळा गावापासून 22 किलोमीटर अंतरावर अंबापर्वा अभयारण्यात वन्यजीव विभागाचा अंबापर्वा कॅम्प आहे, त्याला लागूनच चुनखडी कॅम्प आहे। या दोन्ही कॅम्पला मध्य प्रदेशातील पाचोरी येथील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी उद्ध्वस्त करण्याची वन विभागाला धमकी दिल्याने अभयारण्यात तगडा बंदोबस्त लावण्यात आला। वन्यजीव विभागाकडून प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील पाचोरी या गावातील काही नागरिकांनी बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अंबापर्वा कॅम्पवर वनपाल, वनरक्षक व वन मजूर यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। कॅम्पवर उपस्थित वनपाल डीडी सोनोणी, वनरक्षक एस व्ही कायंदे व वन मजुरांनी इथून पळ काढला। तत्पूर्वी वनरक्षक ए आर चिमुटे यांना 2 दिवसांपूर्वी काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी अभयारण्यात पकडून धक्काबुक्की करीत अंबापर्वा कॅम्प व चुनखडी कॅम्प 8 दिवसांच्या आत हटवण्याची ताकीद दिली होती। दोन्ही कॅम्प अभयारण्यातून न हटवल्यास उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली होती। त्या अनुषंगाने बुधवारी मध्यरात्री अंबापर्वा कॅम्पवर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेची माहिती बुधवारी सकाळी सोनाळा पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलिसांसह आकोट वन्यजीव विभागाचे सहाय्यक वन संरक्षक सुरेश खराटे, सोनाळा वन परिक्षेत्र अधिकारी एस आर कांबळे यांनी दोन्ही कॅम्पची पाहणी करून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे।